हाय नमस्कार नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाई और बहनो हे बघा माझ्या स्वतःचं हिमतीवर आणि कष्टाने बांधलेलं घर आयत्या पिठावर रिगुट्या सगळेच वाढतात मी जन्म घेतला होता रोडच्या कडेला कारण माझे आई बापा डांबर काम करत होते मी शिक्षण घेतलं हॉस्टेलला माझं लहानपण गेलं भाड्याच्या रूममध्ये नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर मी इडभट्टीवर माझे लेकरं बी इडभट्टीवरच झाले काय दिवस माझं भट्टीवर गेलं तर काय दिवस माझं भाड्याच्या रूममध्ये गेलं बालकामगार म्हणून सुद्धा मी काम केलं दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की मी कामाला जायचे लहान होते तर धुणं भांड्याची कामं नाहीत केली बरं का पण हाताखाली भाज्या निवडून दी बारकी लेकरं सांभाळ हे असली कामं केली पण ना बापाच्या इकडं स्वतःचं घर होतं ना नवऱ्याच्या इकडं लोक आपली पोरगी जर द्यायचे म्हणलं का नाही पोराची नोकरी घर दार शेती भाडी चांगलं वांगाळ सगळं बघूनच त्या पोरीचं लग्न करतात पण माझं लग्न काय बघून केलं होतं मला माहीत नाही पण नगभर सुद्धा जागा नव्हती तरी पण माझं हे का नाही लय महागा मोलाचं घर बांधलं म्या त्यामुळं माझ्या घराचं मला लय कौतुक वाटतं एवढे दिवस लोक मला कमेंटमध्ये काय पण बोलायचे नाटक बंद कर फालतूक व्हिडिओ करती व्हिडिओ करायचं बंद कर पैशाचा माझा आला फुकटचा पैसा घेऊन आणला माझा आला राधेचं लयच तोंड सुटलंय बोलायला बरंच 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 काय पण मी कमेंटवर कधी लक्ष दिलं नाही कमेंटवर कधी लक्ष दिलं नाही पण आज मला एक धमकीच आली मी भांडी घासत होते तिथं आणि माझ्यापाशी एक आजी आली होती आज काय कपडे धुतलेच नाही हो का अजून कपडे धुतले नाहीतर दिसले असते तुम्हाला तारावर भांडे तेवढी घासले ती आजी माझ्यापाशी बसली होती आणि तेवढ्यात मला एक फोन आला थोडक्यात धमकीच होती की बाई लय तोंड सुटलंय तुला फालतूक नाटकं बंद कर नाटक करून करून तुम्ही का नाही लय डॉलर कमवले डॉलरसाठी तुम्ही कोणच्या पण थराला जाचाल म्हणलं चला एक व्हिडिओच करावं की आपल्याला एक धमकी आली की नाटक बंद कर लय डॉलर कमवलं म्हणजे आम्ही डॉलर कमवतो म्हणून किती म्हणजे लोकांची एक जळायची पण एक हद असते तर त्या मला कॉलवरनं काय बोललं गेलं अजून माहिती आहे का की तू असलं नाटकं करते म्हणून तुझी का नाही जवळची सुद्धा तुझ्या जवळ नाही ते तुला कवडीची कोणी किंमत देत नाही तर कसं असतं माहिती आहे का एक माझं टॅलेंट आहे आणि मला ज्या प्रकारे पैसा कमवायला येईल ना तसा मी कमवते आणि पैसा ही लाईफमध्ये लय मोठी एवढी मोठी चीज आहे का नाही पैसा म्हणलं की पैशासाठी लोक काही पण करतात आता पैसा म्हणलं की प्रत्येक जन्म घेणारा माणूस हा पैसाच कमवतो आणि पैशासाठी माणूस कोणची पण कामं करतो तसं पैशासाठी मी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओसाठी मला का नाही एखादा विषय पाहिजे असतो त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीचा विषय घेऊन मी व्हिडिओ बनवते काय माहिती का मी जी बोलते का नाही ती माझ्यात आता एक हिंमत आलेली आहे माझ्यात एक हिंमत आलेली आहे मी बोलायची म्हणजे आता जे बोलते ते पहिले मी बोलत नव्हते पहिलं मी लय कष्ट केलं इतकं कष्ट केलं की आपल्या नातेवाईकांना आपल्याला गोड बोलावं माझ्या नवऱ्याच्या इकडची तर काय कुणी मला बोलत नव्हती कारण बऱ्याच जणांची चांगली परिस्थिती होती म्हणजे माझ्यापेक्षा तर चांगली परिस्थिती होती आता सासूचं तर तुम्ही घर बघितलंच
लग्न झाल्यावर 1-3 वेळा मी त्यांच्या घरी गेले असं, ते पण रोडला बाहेर बसायचं आणि तिथूनच, कारण ती तर गोडी गुलाबीनं कधी सासू बोलली नाही. ही ती आता ही काय सगळ्या झालेल्या गोष्टीत मला काय ह्या परत काढायच्या नाही. तर तुम्हाला सांगते, ज्या टायमाला माझ्यापाशी काहीच नव्हतं, म्हणजे नवऱ्याच्या इकडं पण काय नाही, बापाच्या इकडं पण काय नाही, आताच तुम्हाला मी सांगितलं की माझा जन्म रोडच्या कडेला झालेला आहे, माझं बालपण हॉस्टेलमध्ये गेलेलं आहे, माझं लगीन वीटभट्टीवर झालं, मी वीटभट्टीवर माझ्या लेकरांना जन्म दिला, बऱ्याच काय गोष्टी. तर ही माझं स्वतःचं घर आहे, म्हणजे स्वतःचं आहे. जर एक जागा ग्रामपंचायतची असली ना, तर हे घर मी माझ्या कष्टातून बांधलेलं आहे. जर मी माझं तोंड उघडलं नसतं आणि मी गपचूप ही असं जे तुम्ही म्हणता ना फालतूकपणा बंद कर, हे जर फालतूकपणा जर केलं नसतं ना, आता फालतूकपणा काय केला, तर आपल्या घरातल्या गोष्टी काय सांगितल्या असत्या, स्वतःसाठी न्याय मिळवून घेतला, माझं काय टॅलेंट असेल, खरं असेल खोटं असेल, मी माझं टॅलेंट दाखवलं आणि त्याच्यामुळं मला 2 पैसे आलं ना, आज माझं चांगलं आहे. तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादानं चांगलं आहे. चांगलं बोलणाऱ्यांच्या पण आणि वाईट बोलणाऱ्यांच्या पण. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की माझं तोंड असलंय म्हणून, किंवा मी असली फालतूक बाई आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की तू फालतूक बाई आहे म्हणून तुला कुणी बोलत नाही, तू नाटकी बाई आहे, तुझं तोंड चांगलं नाही, तू कुणाला काय पण बोलती त्याच्यामुळं तुला कुणी बोलत नाही. तर ज्या टायमाला बघा, माझी परिस्थिती काहीच नव्हती, काहीच नव्हती, लेकरं बारीक बारीक होती, हे ते बरंच काय. त्या टायमाला मी कमवत होते, पण आपल्याला कोणीतरी बोलावं म्हणून मी त्यांच्यासाठी सगळं करायला बघत होते. घरी आलं तर 4 पाऊण, त्यांच्या इकडे गेलं तर किंमतच नव्हती सोडा. पण सगळ्यांसाठी लय गोड बोलून मी काय लय, म्हणजे फक्त त्यांचं प्रेम भेटव म्हणून मी त्यांच्यासाठी लय केलं, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. असं नाही की मी नवऱ्याच्या इकडच्यानला, मी माझ्या माहेरच्या पण इकडच्यानला, पण कोणालाच माझी किंमत नव्हती. पण ज्या टायमाला माझ्याकडं आलं ना, ज्या टायमाला माझ्याकडं आलं त्या टायमाला सगळेजण माझ्याकडे नाही आले, पण मी सगळ्यांना माफी दिली. मला बरंच, आता बघा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मला काय म्हणत होती की आता तू ह्यांना जवळ करू नको, अगोदर तुला कुणी नव्हतं, तुझं एवढं हाल झालं होतं तर तुला कुणी नव्हतं, आता तुझं चांगलं झालं तर आता तुझ्याकडनं सगळी यायला लागल्या, सगळी जमायला लागल्यात. पण मी इग्नोर केलं का, कारण त्या टायमाला आपण ह्यांचं प्रेम मिळावं म्हणून ह्यांच्यासाठी एवढं केलं, आणि आपल्याकडं काय नाही म्हणून आपल्याला सगळी लांब ढकलत होती. पण आता आपलं चांगलं व्हायला लागलंय तर त्यांच्या, म्हणजे त्यांच्यासारखं आपलं टेटस व्हायला लागलं थोडक्यात, म्हणून मी सगळ्यांना माफी दिली आणि त्यांच्यात मिसळत गेली. म्हणजे आता जाणं येणं वाढलं, म्हणजे मी जाते कधी, ती माझ्याकडे येतं, आणि मला वाटतं की एकत्र राहिल्यावर पण चांगलं आहे. पण त्यासाठी महत्त्वाचं काय, पैसा लय महत्त्वाचा आहे. मग पैसा कसा कमवायचा, प्रत्येक संधीचा फायदा घेऊन माणूस पैसा कमवतो, मग तिथं सुख असू द्या नाहीतर दुःख असू द्या. ह्यात माझी काय चूक आहे की जेणेकरून लोक मला फोन करून म्हणतात की बाई तू नाटक बंद कर, तू असले फालतू व्हिडिओ टाकू नको, तू चॅनल बंद कर, हे कर ते कर. कारण मी लय प्रयत्न केल्यावर का ट्रू कॉलरला हे ते नाव चेक करायचा की मला ती त्या नंबरचा का नाही, म्हणजे ज्या नंबरवरनं मला फोन आला होता ना, ते ट्रू कॉलरला मी नाव चेक केलं पण काय नाव पण नाही सापडलं, पण ते अनोळखी नंबर असेल कदाचित, माझ्या व्हिडिओपासून त्यांना काय त्रास असेल. आणि मी जे बोलते ना, मी अगोदर बोलत नव्हते म्हणून सगळ्यांना माझा फायदा घेतला, आता मी बोलते म्हणून हे सगळे सुधारणा होत गेली. आणि बोलणं लय गरजेचं आहे. आणि माझ्यात आता का नाही सोशल मीडियामुळेच माझ्यात हिंमत आली म्हणून आता मला तेवढा त्रास होत नाही. त्याच्यामुळं मी कोणत्याही परिस्थितीत माझी जर बाजू चुकीची नसेल तर मी अजिबात गप्प बसणार नाही. मी अगोदर पण चुकीची नव्हते ना, आत्ता पण चुकीची नाही. तर तुम्हाला का नाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, कारण ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलं असतं, पण आता ह्यो व्हिडिओ लय मोठा झाला. ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की कमेंट्स करता ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही फोन करून असं बोलत जाऊ नका मला की तू हे कर ते करू नको, हे करू नको, काय गरज नाही. कमीत कमी मला धमकी तर देऊ नका, आणि मी तसल्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये का नाही पैसे कमवायचा त्याचा हेतू असतो, आणि प्रत्येक माणूस जन्म घेतो ही पैसा कमवायसाठीच. आणि पैसा आहे तर माणसाला किंमत आहे, आणि पैसा नाही तर त्याला कुत्रंसुद्धा हुंगत नाही. आज 4-5 दिवस झालं माझ्या घरामध्ये का नाही कसली भाजी मी शिजवत नाही, कारण माझ्या घरात बाजारहाट नाही, नवऱ्याच्या भरोशावर बसले. पण नवरा अजून म्हणतो की माझा पगारच नाही झाला,
कामाला म्हणून तर जातोय, अजून का नाही त्यानं घरात 1 रुपया सुद्धा आणला नाही. मग विचार करा, मग तशा नवऱ्याला मी नाही बोलणार तर काय करणार, त्याला घरात बोलली दारात बोलली ते सुधारणारातलाच नाही. तर माझा नवरा कशामुळं 10 रुपयाला म्हणजे मी त्याला का बोलते आणि तो दारू का पितो ही तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. ह्याच व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं पण ते आता लय मोठा झाला. तर चला बाय, कावे छोकुले आवरून बसलेले आहे, व्हिडिओ करायचा आहे त्यांचा कॉमेडी.